त्या चरणांची सेवा करा. अहो तुम्हा सर्वांना मी आवर्जून सांगू इच्छितो की आपण आपल्या गुरुजनांची सेवा मनोभावे केली पाहिजे. का केली पाहिजे? कारण बालमित्रांनो नीट लक्ष द्या, हे फार महत्वाचं आहे. आपण आपल्या गुरुजनांची सेवा केली पाहिजे. ती कशी केली पाहिजे? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे, तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवत्ता करावे हास्य सखा. तनाने मनाने गुरुजनांची सेवा करावी. कशी? गर्वरहित सेवा करावी. आपल्या मनामध्ये गर्व पुण्यच. या दोघींचा ऐकून तिसरी मुलगी सुद्धा बोललीच, तू 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 तुम्ही दो 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 दोघींनी गो 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 घोटाळा के केला. हिनं काय कमी घोटाळा केला का? मला सांगा कोणती मुलगी पसंत पडली असेल तरी आपली सुद्धा अशाच प्रकारे फसवणूक होऊ शकते. म्हणून जीवनामध्ये येऊ प्रभू सांगतात, आठव जथा लाभ संतोषा सपनेऊ नाही देखई परदोष. जीवनात जेवढे काही तुम्हाला प्राप्त होस हे हृदय न दिना. शेवटी शेवटच्या बाबतीत प्रभू सांगतात की तुम्ही माझी भक्ती करा. कशी करा? कपट रहित. कोणाबरोबर कपट छळ करू नका. अशी माझी तुम्ही भक्ती केली तर माझ्यावर विश्वास ठेवा की मी तुमचे कल्याण अवश्य करेन. अशा प्रकारे प्रभू श्री रामचंद्रान त्यांच्या मुखाने नऊ प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. त्यामुळे भगवंतानी गीते प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या मुखाने आणि नारद महर्षींनी त्यांच्या भक्ती सूत्रात जे भक्ती व भक्तीचे प्रकार आपल्याला सांगितले ते जर आपण सर्वांनी आपापल्या आचरणात आणले तर आपले देखील कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल.